बट दिस इज जस्ट अ स्मॉल हिंट, आय एम नॉट शुअर राईट नाऊ. लेट्स सी की 9 तारखेला आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे शिवाजी मंदिरला. अगं सुरुवात तू केली ना इथे बसली होतीस ना तू. अगं चिडवलं ना मला असं मुद्दा मजून पाहते का. मला तरी असं वाटतंय, मला कारण फार मज्जा येते अशा पद्धतीचं एवढं एक्सटेन्सिव्ह काम माझं अजून तरी समोर आलेलं नाही आहे, आणि ते पहिल्यांदाच नाटकाच्या रूपात समोर येतं आहे हे मला फार जास्त आवडतं आहे. किंवा मी मला प्रोसेस आवडते, मला मी प्रेक्षक काय रिस्पॉन्स देणार आहेत त्या गोष्टीवर याच्यावर ज्याच्या मला फार उत्सुकता आहे या गोष्टीची मला. त्यामुळे आय एम होपफुल, आणि मला असं वाटतं आहे की कदाचित शनायानंतर ऋता म्हणून मला ओळखलं तर मला आवडेल. आता नाटकाची सर्वात जास्त गंमत त्याच्या प्रोसेसमध्ये आहे, म्हणजे नाटक जेव्हा बांधल्या जातं तेव्हाची जी मजा आहे ती सर्वात जास्त आहे. प्रयोग एका पॉईंटनंतर बाय प्रोडक्ट असतात, किंवा प्रयोगाच्या त्या 2 तासांमध्ये जे काय मॅजिक होतं किंवा त्यातनं पण जे काय मिळतं, पण ते नंतर ते 2-2 तासांपुरतंच उरतं. प्रोसेस नाटक बांधताना आपण दिवसभर त्याच्यावर काम करत असतो. इव्हन दिवसभर काय त्याच्यानंतरसुद्धा 24 तास सतत ते डोक्यात काहीतरी नाटकाबद्दल किंवा नाटकाचं चालू असतं. आणि माझी फार इच्छा होती की अशा पद्धतीचे कलाकार आपल्यासोबत असावे नाटकात जेव्हा आपण कधी आता व्यावसायिक नाटक करू. आणि आय एम व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट की हे सॅड सकाराम फेम आमचे दोघंही कलाकार सिद्धार्थ पोडके आणि वैष्णवी आरपी आहेत माझ्यासोबत. मला फार जास्त छान वाटते कारण मला माहिती होतं की या दोघांनाही प्रोसेसचं महत्त्व, त्या प्रोसेसची झिंग, या बाबतीतली जी काही गंमत आहे त्याची चांगली जाण आहे. आणि त्या दोघांनी तसेच कोणीच आमच्यामध्ये असं नव्हतं की आम्ही 2 तास येतो आमची तालीम करतो आणि चाललो, असं कोणीही नव्हतं. सो आय लव्ह दॅट अँड आय लव्हिंग द प्रोसेस. आणि मजा येते मला, नाही फारच छान दोघांसोबतचा पण फारच उत्तम अनुभव आहेत. कारण की आम्ही मी म्हटलं तसं की आम्ही हे तर करायचो रिहर्सल दिवसभर, पण रिहर्सल नंतर आम्ही ऑलमोस्ट रोज बँडस्टँडवर गेलो आहे थोडा वेळ का होईना, पण तिकडे जाऊन पण आम्ही नाटकाच्या प्रोसेसबद्दल किंवा नाटकाच्या आम्ही ज्या भूमिका करतो आहे त्यांच्या बॅकस्टोरीबद्दल, की हे कोण माणसं असतील, मग ह्यांची काय रिलेशनशिप असेल, मग नक्की काय प्रॉब्लेम्स असतील किंवा काय गोड मोमेंट्स असतील ह्यांच्यातले, हे सगळं आम्ही खूप विस्तृत सतत डिस्कस करायचो. सो मला हे फार आवडायचं की एव्हरी वन इज इक्वली इन्वॉल्ड, आणि फक्त हे त्या कामाच्या वेळेपुरतं ओके काम झालं ओके बाय, आता तू कोण मी कोण असं करणारं कोणीच नाही आहे. त्यामुळे मला फार छान वाटतं आहे. नाही ब्रेक घेतला अशातला भाग नाही, पण मला असं वाटतं की अँकरिंग कदाचित लवकरच तुम्हाला बघायला मिळेल, बट दिस इज जस्ट अ स्मॉल हिंट, आय एम नॉट शुअर राईट नाऊ. लेट्स सी. जाता जाता एवढंच सांगेन की 9 तारखेला आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे शिवाजी मंदिरला, आणि त्यानंतर आमचे बरेच प्रयोग असणार आहेत बॅक टू बॅक, ज्याबद्दल मी माझ्या सोशल मीडियावरनं तुम्हाला सांगत राहीनच नक्कीच. त्यामुळे प्लीज नक्की प्रत्यक्षात येऊन आमचं नाटक बघा, मागे येऊन आम्हाला भेटा, आमच्याशी गप्पा मारा. आम्ही खूप सगळेजण वाट बघतो आहे, आणि नक्की बघा डायट लग्न.